झी मराठीवरील मालिका देवमाणूस मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत मंजुळाचा अखेर मृत्यू झालाय तर डॉक्टरनेच मंजुळाचा घात केलाय। दरम्यान मागील भागात आपण पाहिलं मंजुळाने डॉक्टरचे पैसे झिडकारले होते तर आपल्याला तुमच्यासारख्या नीच माणसाची अजिबात गरज नाही असं मंजुळा म्हणाली होती तर डॉक्टरच्या कानशिळ्यात लगावून ती तिथून निघून देखील गेली होती आणि याचाच राग आता डॉक्टरच्या मनात भरला होता। तेव्हा मंजुळा घरी पोहोचण्याआधीच डॉक्टर मंजुळाच्या घरी पोहोचतो व अमरशी गोड बोलून त्याने अमरच्या सह्या देखील पेपर्स वर घेतल्यात आणि त्यामुळेच आता मंजुळाची जमीन डॉक्टरच्या नावावर झाली आहे। पण घरातून निघताना डॉक्टरने गॅस सिलेंडरचा पाईप काढून ठेवला होता तर त्यानंतर डॉक्टर तेथून निघून जातो तर मंजुळा घरी आल्यानंतर त्याने अमरच्या सह्या घेतल्यात हे तिला समजतं। तेव्हा आपल्याला पैसे मिळाले नाहीत तर आपण डॉक्टरचा सगळा पर्दा लवकरच फाश करू असं मंजुळाने ठरवलं होतं। तेव्हा जमिनीचा व्यवहार झाल्याने मंजुळा आणि तिचा नवरा अमर दोघेही खुश असतात। तेव्हा अमर मंजुळाला लवकर चहा करायला सांगतो आणि मंजुळा किचन मध्ये चहा करण्यासाठी जाते पण गॅस पेटवताच मंजुळाच्या घरात मोठा स्फोट झालाय आणि मंजुळाचा आता त्या स्फोट मध्ये मृत्यू झालाय। तर आता मंजुळाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते तर सर्व आजीला फार मोठं दुःख झालंय तर कंपाऊंडर मुळे म्हणजेच डॉक्टर मुळेच मंजुळाचा मृत्यू झाल्याचं आजी आता पोलिसांना म्हणते। तेव्हा पोलीस आता तरी सर्व आजीचं बोलणं मनावर घेणार का व डॉक्टरची चौकशी होणार का हे तर येणाऱ्या भागांमध्ये समजेल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेट साठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।